महाराष्ट्रामध्ये सर्वकडे औषधांचा दुष्काळ आहे आणि प्रचंड काळा बाजार चालू आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाही आणि फक्त जी रिक्वायरमेंट आहे महाराष्ट्राची त्याची जवळजवळ 30% औषधं आज उपलब्ध आहेत. कारण हॅपकिन इन्स्टिट्यूटने जे औषधं विकत घ्यायची असतात त्यांच्याकडे 30 माणसं आहे, प्रक्रियाच नाही. जिल्हा लेवलला जिल्हा समितीने औषधं लोकल लेवलला घ्यायची असतात तिथे त्यांना अधिकारच नाही पैसे. म्हणजे काय केलंय फडणवीसांनी, औषधाचा काळा बाजार करण्याचं एक पूर्ण यंत्रणा बनवली आहे. फडणवीस काय करतात की हॉस्पिटलमध्ये औषधं जाऊ देत नाही आणि खाजगी डॉक्टरकडे आणि केमिस्टकडे सगळी औषधं मिळतात आणि सरकारी हॉस्पिटल त्यांना सामान्य माणसाला एक प्रायव्हेटमध्ये पाठवतात कुठल्याही चाचणीसाठी औषधांसाठी. आणि म्हणून 1 नोव्हेंबरपासून आम आदमी पार्टी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करणार आहे की औषधं किती आहेत. आम्ही त्यांना मौका देतो 10 दिवस, म्हणजे त्यांनी आता आम्ही बोलल्यानंतर त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये काही सुधारणा करा म्हणून आम्ही 1 नोव्हेंबरचं दिलेलं आहे की डॉक्टर किती आहेत, स्वच्छता काय आहेत. मोदी म्हणतात स्वच्छ भारत, सगळे हॉस्पिटल एकदम घाण आहे आणि अशी परिस्थिती आर्टिकल 21 संविधानाचा त्यांनी अधिकार प्रत्येक माणसाला दिलेला आहे आरोग्य सेवेचा. दिल्लीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, दिल्ली हे मॉडेल हेल्थ सेंटर आहे. म्हणजे औषधं आहेत, चाचणी आहेत, एक्सपर्ट आहेत. खाजगी दवाखान्यात उपचार होतो, त्याचे पैसे दिल्ली सरकार देते. मग महाराष्ट्रात का नाही, कारण फडणवीस सरकार हे कंत्राटदारांचं आणि काळ्या बाजारवाल्यांचं सरकार आहे.